नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आपण गट क परीक्षा नुकतीच जी झाली त्याच्या फर्स्ट आन्सर की रिलीज झालेली आहे, तर याच्यानुसार असे कुठले प्रश्न आहेत की जे फायनल आन्सर की मध्ये चेंज होऊ शकतात, रद्द होऊ शकतात किंवा ज्याच्यात कुठलाही बदल होणार नाही, पण जर समजा बदल झाला तर त्याच्या आपल्या कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढी जाणून घेण्याची अपेक्षा आहे तेवढीच मला पण आहे, कारण की बघा माझा सुद्धा चांगला स्कोर आलेला आहे, माझा अबू 60 आलेला आहे फर्स्ट आन्सर कीनुसार। पण जर समजा याच्यातले दोन तीन प्रश्न रॉंग निघाले, दोन तीन प्रश्न रद्द झाले, त्यांच्यामध्ये बदल झाला, तर मी 60 खाली झाले, आणि 60 खाली जाणं म्हणजे थोडं धोकेदायक आहे। ओके, तेच आपण काही प्रश्न आता आपण बघूया। तर काही लोक म्हणत आहे की हा प्रार्थना समाजवरचा हा जो प्रश्न आहे हा बदलेल, आयोगाने याचं उत्तर 1 दिलेलं आहे, तर मला नाही वाटत त्याच्यात बदल होईल, म्हणून याच्यात कुठलाही बदल होणार नाही, याचा आन्सर 1 राहील। ओके, दुसरं काही लोकांचं म्हणणं आहे की हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ना की बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगरेच्या उत्तरेकडे आहे, काही ईशान्येकडे आहे असं म्हणतायत, पण मला सुद्धा नाही वाटत की हा चेंज होईल, म्हणून हा पण कंटिन्यू राहील, याच्यात कुठलाही बदल होणार नाही। पुढचा प्रश्न आहे की काही लोकांनी प्रश्न नाही वाचला आणि तरी म्हणतात हा चेंज होईल। अरे इथं ब्रिक्स बँक विचारले, ब्रिक्सने विचारले, काही मुलं म्हणतात की ब्रिक्स विचारले आणि ब्रिक्समध्ये तर साऊथ आफ्रिका नव्हतं सुरुवातीला फाउंडिंग मेंबर्स म्हणून, तर याचा आन्सर चेंज होईल किंवा हा प्रश्न रद्द होईल, पण हा प्रश्न रद्द होणार नाही, याचा आन्सर 2 आहे, तर 2 राहणार आहे। ओके, हा एक प्रश्न आहे की जो 100% बदलणार आहे आणि जो बदलला नाही तर याच्याविषयी खूप वादविवाद होऊ शकतो, ही केस कोर्टात जाऊ शकते किंवा काही होऊ शकतं, याला चॅलेंज केलं जाऊ शकतं, याचं उत्तर जे आहे तर ते 4 यायला पाहिजे, म्हणजे सी फक्त यायला पाहिजे की एवढंच बरोबर आहे, ए पण थोडं बरोबर आहे, पण ए मध्ये हा फेरच नाही पाहिजे होता ऍक्च्युली मध्ये, म्हणजे आयोगाने याचं उत्तर 2 दिलेलं आहे आणि माझं सुद्धा 2 आलेलं आहे ऍक्च्युली मध्ये, मी 2 टिक केलेलं आहे याला, कारण की मी हा फेरच नाही बघितला, मी फक्त नायट्रोजन सल्फर बघून आणि हे बघून मी आन्सर दिलेलं होतं, पण जर आयोगाने याचं उत्तर बदललं हा प्रश्न रद्द नाही होणार, पहिले तर हा प्रश्न रद्द नाही होणार, याच्यामध्ये चेंज होणार आहे, याचा आन्सर चेंज होऊन 2 येणार आहे, सॉरी 4 येणार आहे। आता 2 मी दिल्यामुळे माझं याच्यात मार्क कमी होऊ शकतात, म्हणजे 1 मार्क मी बरोबर पकडलेला हा कमी होईल आणि चुकीचे आन्सर दिल्यामुळे 0.25 म्हणजे 1.25 मला इथं तोटा होऊ शकतो। जे जे विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की तुमचा 1.25 मार्काचा लॉस होऊ शकतो। पुढचे काही लोक म्हणतात की हा प्रश्नाचा आन्सर 4 यायला पाहिजे, आयोगाने 3 दिलेला आहे, तर मला सुद्धा वाटतं याचा आन्सर 3 आहे, याच्यात चेंज होणार नाही, मी सुद्धा 4 केलेला आहे म्हणून मला सुद्धा अशी अपेक्षा असेल की याच्यात बदल होऊन 4 व्हावा, पण तसं होण्याची शक्यता दिसत नाही। हा एक प्रश्न आहे की ज्याचं उत्तर आयोगाने 2 दिलेलं आहे आणि खूप सारे लोकांचं म्हणणं की याचं उत्तर 3 आहे, बघा हा प्रश्न रद्द होण्याचे जास्त चान्सेस आहेत, हा रद्द होऊन जाईल, चेंज नाही होणार। हा जरी एनसीआरटी मध्ये याचं उत्तर दिलंय ना तर याला चॅलेंज केलं जाऊ शकतं, कारण की हे पण आन्सर येऊ शकतं याचं जर थोडं लॉजिक लावलं तर, आणि हे पण येऊ शकतं, म्हणून मला तरी वाटतं की हा प्रश्न आयोग रद्द करून टाकेल। आता आयोगाची बाजू तुम्ही जाणून घ्या, बघा काय होतं कोर्टात तुम्ही केसेस टाकतात, मुलं केसेस टाकतात की हा प्रश्न याच्यामुळे, तर आयोगाला खूप बोलणं खावं लागतं कोर्टाकडून, तर आयोग एक सिम्पल एक ट्रिक काढली की प्रश्नच रद्द करून टाकायचा दुसरं उत्तर देण्यापेक्षा, ज्या प्रश्नाविषयी संदिग्धता असेल असे प्रश्न रद्द करून टाकायचे डायरेक्ट, म्हणजे त्याचा ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असा आयोगाचा संदर्भ असतो। पण बघा याच्यामध्ये एकच हा प्रश्न जो आहे हा सायन्सवाला हा प्रश्न हा सेट ए मधला 82 प्रश्न आहे, पण हा चेंज होऊ शकतो आणि बुंदेलखंडवाला मात्र रद्द होण्याचे जास्त चान्सेस आहे, असं समजा 90% रद्द आहे आणि 10% चान्स आहेत की याचे आन्सर 3। मी 2 केलेलं आहे, म्हणजे माझं जर बघितलं तर आयोगाच्या 2 चुकीमुळे माझं 2 गुण वाढत आहेत, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी असतील की ज्यांचं सुद्धा गुण वाढले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचं सुद्धा फर्स्ट आन्सर किनुसार फायदा होत आहे आणि तुम्हाला हा चेंज नको आहे ऍक्च्युली मध्ये। ओके, तर असे काही प्रश्न आहेत, हेच प्रश्न आहेत की ज्यांच्यामध्ये चेंज होऊ शकतो, मला वाटतं एकच प्रश्न आहे की ज्याच्यात चेंज होऊ शकतो, बाकीचे प्रश्न चेंज होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, झाले तर ते डायरेक्ट रद्द होतील। आणि बघा हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की जर समजा आता समजा माझा स्कोर आहे 61.25 तर मी फर्स्ट आन्सर किनुसार चेक केलेला राईट आणि मी मेनच्या प्रिपरेशनला लागलो सध्या, ओके, तर माझे मी कॅल्क्युलेट केल्यानंतर मला असं आढळलं की मी जे सायन्सचा प्रश्न दिलेला आहे की जो चेंज होऊ शकतो आणि त्याच्यानंतर जो बुंदेलखंडचा आहे याच्यामध्ये माझं आणि आयोगाचा आन्सर मॅच होत आहे, म्हणजे मला तिथं 1-1 गुण मिळतो आहे, तेव्हा माझा हा स्कोर येतोय। समजा आयोगाने हे प्रश्न बदल केले डायरेक्ट, आपण समजूया की आन्सर चेंज केलं, तर माझा इथं 1.25 गुण वजा होतील याच्यामधनं, आलं समजलं तुम्हाला, समजलं का तुम्हाला, म्हणजे मी जवळपास 58 मार्कांवर येऊन लागेल। तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा तसं कॅल्क्युलेशन करा, तुम्ही सुद्धा हे संदिग्ध प्रश्न निवडा, हा सायन्सचा प्रश्न आणि बुंदेलखंडचा प्रश्न जर तुमचं आणि आयोगाचं उत्तर मॅच होत असेल आणि भविष्यात जर त्याच्यात चेंज झाला तर तुमच्या कट ऑफ मध्ये सुद्धा चेंज होणार आहे
आणि याचा सगळ्यात जास्त फटका 55 बॉर्डरवर बसलेल्यांना जास्त होणार आहे, कारण की ऑलरेडी 55 येणं ही खूप मोठी जोखीम होती आणि याच्या खाली जाणं म्हणजेच खूप मोठी जोखीम होऊन जाणार आहे. 60 पण प्रॉब्लेम आहे, माझ्यासारख्या 60 पण प्रॉब्लेम आहे, बट आम्ही 58 येतो आणि 58 आल्यानंतर 58 पुढे काहीतरी स्कोर पाहिजे तुमचा 25, 58.75, तर हा थोडा सेफ स्कोर मानला जाईल. 58 हा सुद्धा थोडासा अनसेफ स्कोर वाटू शकतो, कारण की खूप विद्यार्थ्यांना खूप दाबून मार्ग पडलेले आहेत. माझ्या जवळपास जे लक्षात म्हणजे मित्र आहेत त्यांना 70-75, एकाला तर 80 सुद्धा पडलेले आहेत, कारण की पेपरची डिफिकल्टी लेवल थोडी सिम्पल होती. म्हणूनच लक्षात ठेवा की हे जे बदलणारे प्रश्न आहेत यांच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा, हे पण कॅल्क्युलेशन करून ठेवा की जर हे प्रश्न बदल झाले तर तुमच्या गुणांमध्ये किती बदल होणार आहे आणि त्याच्यानुसारच तुमची पुढची स्ट्रॅटेजी ठरवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.